खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 4 आरोपींना 5 वर्ष सक्तमजुरी आणि 1,20,000 दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत हकीकत अशी, फिर्यादी बंदगी सिंदगीकर हे दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता सिद्धेश्वर पेठेत घराच्या वाटणीच्या चर्चे कारणास्तव गेले असता तिथं सर्व आरोपी हजर होते. चर्चेदरम्यान आरोपी आणि फिर्यादी यांच्यात घराच्या वाटणीवरून वाद झाला, त्यामुळं फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक हे आरोपीच्या घरातून बाहेर निघून गेले. दरम्यान फिर्यादीचे काका लतीफ सिंदगीकर यांच्या मुलाचं निधन झाल्यानं त्याच्या 10व्याचा कार्यक्रम असल्यानं फिर्यादी आणि त्याचे नातलग हे त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी चालले असता घराच्या वाटणीच्या कारणावरून आरोपी जहांगीर सिंदगीकर यानं फिर्यादीला उद्देशून म्हटलं की इसकोच खतम करो, एच मेन काटा आहे असं म्हटल्यानंतर आरोपी अबू तलाह सिंदगीकर यानं फिर्यादी बंदगी सिंदगीकर यांचे दोन्ही हात घट्ट पकडले. आरोपी जैत सिंदगीकर यानं त्याच्या हातातील तलवारीनं फिर्यादीवर वार केला. ती तलवार फिर्यादीच्या डोक्यावर उजव्या कानाच्या पाठीमागं बसली. त्यावेळी जहांगीर सिंदगीकर यानं हातातील खिळे काढण्याच्या कटावणीनं फिर्यादीच्या डोक्यात मारलं. तेवढ्यात आरोपी अबूबकर सिंदगीकर यानं त्याच्या हातातील रॉडनं फिर्यादीच्या डोक्यावर मारलं. त्यावेळी फिर्यादीचा भाचा महबूब बागवान हा अडवण्यासाठी मध्ये आला असता त्याच्या डोक्यात जैत सिंदगीकर यानं तलवार मारली, त्यामुळं त्याच्यासुद्धा डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. हे सर्व पाहून फिर्यादीसोबत आलेले इतर 2 नातेवाईक हे सोडवण्यासाठी मध्ये आले असता आरोपी जहांगीर अबूतलाह अबूबकर यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत फिर्यादी बंदगी सिंदगीकर यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी 4 आरोपींवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयात एकूण 8 साक्षीदार तपासले, त्यात 2 जखमी नेत्र साक्षीदार, 1 नेत्र साक्षीदार तसंच पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपासिक अंमलदार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. तसंच दोन्ही जखमींच्या कपड्यांवर आरोपींचे रक्तगट मिळून आले. जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर्यन पांढरे यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व 4 आरोपींना 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि 1,20,000 रुपये इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केला. सरकार पक्षाच्या वतीने एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले, त्यामध्ये 2 जखमी नेत्र साक्षीदार, 1 नेत्र साक्षीदार, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरली. आणि या पुराव्याच्या आधारावर आम्ही आरोपींनी हा खुनाचा प्रयत्न केलेला आहे हा अपराध सिद्ध केला. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे जखमीच्या कपड्यावर आरोपीचं रक्तगट मिळून आलेलं होतं. आरोपींनी जाणून बुजून फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला त्या ठिकाणी केलेला होता. आरोपी क्रमांक 1 बाकीच्या आरोपींना या ठिकाणी गुन्हा करण्यास प्रवृत्त केलेलं होतं असा युक्तिवाद आम्ही सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर मांडला असता सरकार पक्षाचा युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरला आणि यातील सर्व आरोपींना भारतीय दंडविधान कलम 307 प्रमाणे 5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, 1,000 रुपये दंड, दंड न भरल्यास 30 दिवसांचा कारावास, तसेच 323 प्रमाणे 6 महिन्याची शिक्षा, 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाच्या कारावासाची शिक्षा, 506 प्रमाणे पुन्हा 6 महिन्याची शिक्षा, 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाच्या कारावासाची शिक्षा सुनावून. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट मिलिंद थोंबडे यांनी काम पाहिलं. या प्रकरणाचा तपास तपासिक अधिकारी PSI अश्विनी काळे यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून विक्रांत कोकणे यांनी काम पाहिलं.